कर्जत शहरासह विविध ठिकाणी आज दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी भजन आरती करत दत्तात्रयांचं गुणगान गायलं. कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील दत्त देवस्थानच्या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. या ठिकाणी गेले 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. आज सकाळी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज जंजिरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. तर हरिभक्त पारायण धीरज महाराज शर्मा यांनी देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्याचे सांगत येथे विविध विकास कामे होत असल्याचे सांगून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी संस्था चालक हरिभक्त परायण गोपाळ महाराज शर्मा यांनी येथील देवस्थानचे महत्व विशद केले. हे पुरातन दत्त देवस्थान पिंपवाडी आणि दुर्गाव सीमेवर आहे. हे पूर्वजांना आमच्या सुखदेव नारायण सुखदेव गोकुळदास शर्मा यांना हे दैवत प्रसन्न आपण जसं बोलतो तसं त्यांना प्रत्यक्ष बोलून भेट दिली. पुढे आमचे नारायण महाराज सुखदेव आमचे आजोबा कुणी मंदिर के अंधश्रद्धावाले किंवा अनेक लोकमंदिर हे देवस्थान खोटं आहे. त्यासाठी वाघाचं रूप घेऊन दगडावर पंजा मारला. आज ताकद तो आहे. फोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला त्याच्यापेक्षा प्रखर ते ज्या ठिकाणी गेले. आता हल्ली अनेक प्रकारचे व्याधी या ठिकाणी दुरुस्त होतात. काही मुख्य माणसं या ठिकाणी बोलता येतात. अंध मानते आमचे चालू संभाजी महाराज कोंडवे दोन्ही डोळ्याने आंधळे होते. कोट्यावधी खर्च केला पण डॉक्टर म्हणजे काही उपयोग होणार नाही. सुट्टी इथं 8 दिवस सेवा केली त्यांना दृष्टी आली. असं बरंच ठिकाणी या ठिकाणी किंवा आपले बेनवडीचे आबा दत्तात्रय ज्या ठिकाणी आहेत ना आबा गदादे मुख्य होते पण या ठिकाणी त्यांना वाचाले असं श्रेष्ठ दैवत त्याच्यामुळं आज या ठिकाणी आता हे तीर्थक्षेत्र क वर्गामध्ये हे करण्यात झालेलं आहे. पुलाचंही मोठं काम झालेलं आहे. या ठिकाणी आमचे आमदार साहेब शिंदेसाहेब यांनी आणि मंजूसाहेब गुंडे यांनी ही ब्लॉकचं काम. कर्जत शहरातील जुन्या पोलीस स्टेशन मधील दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय वीज वितरण कार्यालयातील मंदिरासह भणगे गल्ली दत्त मंदिर येथेही दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी जन्मोत्सवा अगोदर भजन करण्यात आले. सायंकाळी फुले टाकण्यात आली असून महिलांनी दत्त जन्माचा पाळणा गायला. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत.